अंबाबाई मंदिराचं मूळ सौंदर्य भाविकांना दिसावं यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीनं काम हाती घेतले त्या अंतर्गत पितळी उमऱ्याबाहेरच्या चौकातील काचेचं झुंबर आणि लोखंडी कमान काढण्यात आली तर मंदिरातील संगमरवरी फरशीसह चुना आणि सिमेंट काढून मंदिराचं दगडी शिल्पवैभव खुलं केलं जाणार आहे परिणामी अंबाबाई मंदिराचं मूळ सौंदर्य पाहायला मिळेल अशी आशा आहे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं श्री अंबाबाई मंदिर हे स्थापत्यशास्त्राचा आणि शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे मंदिरातील देवदेवतांच्या मूर्ती अनेक शिल्प भिंतींवरील कलाकुसर आकर्षक दगडी खांब वैशिष्ट्यपूर्ण नवग्रह मंडप अशी अनेक सौंदर्यस्थळं या मंदिरात दडली आहेत काळाच्या ओघात मंदिरात अनेक ठिकाणी जुन्या मूळ दगडावर संगमरवरी फरशी लावून कॉंक्रिटीकरण करण्यात आलंय तर काही ठिकाणी लोखंडी कमानी लावून काचेची झुंबर आहेत काही ठिकाणी रंगकाम करून मंदिराच्या मूळ सौंदर्याला बाधा आहे त्यातून मंदिराचं खरं शिल्प सौंदर्य झाकलं गेलंय अंबाबाई मंदिराचं प्राचीन वास्तू सौंदर्य भाविकांना पाहता यावं यासाठी देवस्थान समितीनं कामाला सुरुवात केली आहे त्यानुसार पितळी बाहेरील चौकातील काचेचं झुंबर आणि लोखंडी कमान हटवण्यात आली त्यामुळं आता छताखालचं दगडी झुंबर खुलं झालंय दरम्यान मंदिरातील संगमरवरी फरशी काढण्याचं काम सुरू होणार असल्याची माहिती देवस्थान समितीच्या सचिवांनी दिली मंदिर मंदिरातील इतर जे शिल्पकलेला उजेडात आणण्याचं काम आहे म्हणजे मंदिरातील चुन्याचा भाग जो बऱ्याच ठिकाणी शे डिझाईनमध्ये अडकलेला दिसतो जुन्या काळातला तर तो स्वच्छ करण्यासाठी वॉर्म वॉटर प्रोसेसिंगची प्रक्रिया सुरू करून त्या माध्यमातून करण्याचा आपलं मानस आहे त्याचबरोबर मंदिरातली जे शिल्प संगमरवरी फरशीच्या मागं लपलेली आहेत तर ती उजेडात आणून त्या माध्यमातून मूळ शिल्पसौंदर्य कायम राखण्यासाठी आपण काम सुरू केलेलं आहे आंबाबाई मंदिरात दगडी फरशीवर अनेक ठिकाणी संगमरवरी फरशी बसवली हो आहे ही फरशी काढण्यासाठी पॉप्युलर स्टील कंपनीच्या कर्मचाऱ्यांचं एक पथक तैनात करण्यात आलं आहे मंदिरातील अनावश्यक रंगरंगोटी कॉन्क्रीटचे थर अवैध बांधकामांचे अडथळे हटवल्यानंतर मंदिराचं मूळ सौंदर्य पाहता येईल अशी अपेक्षा आहे मात्र संगमरवरी फरशी काढण्याचं काम अत्यंत कौशल्यानं आणि बारकाईनं होणं आवश्यक आहे